सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। कोकणातले बहुसंख्य चाकरमणी मुंबईत आहेत आणि सध्या नोकरीधंदे बंद असल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आलेली आहे। अशा चाकरमान्यांना चेकअप करून कोकणात आपल्या घरी आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे। मी राज्य शासनाला विनंती करतो, हे सगळं होत असताना कोकणातले बहुसंख्य चाकरमानी हे मुंबईत आहेत आणि मुंबईसारख्या ठिकाणी 10x10 खोलीमध्ये जिथं सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे त्या ठिकाणी एका खोलीमध्ये पूर्वजांनी घेतलेल्या खोल्या त्या खोल्यामध्ये राहत असले आमचे चाकरमानी 10x10 खोलीमध्ये 15, 20, 25 लोकं राहत आहेत आणि त्यांचे फोन आम्हाला सारखे येतात की आम्हाला एखाद्या गाड्या करून तिथून आम्हाला 1-2 दिवसासाठी मुभा द्या आणि आम्हाला गावाकडे आम्हाला कुठे जर क्वारंटाईन वगैरे मध्ये त्याच्यामध्ये जरी मला ठेव आम्हाला ठेवलं तरी आम्ही दक्ष म्हणून काळजी घेऊ। आम्हाला मुंबईला आम्हाला स्वतःचं रेशन कार्ड नाही, तिथे आम्हाला पण बाहेर त्याचे अन्नधान्य मिळत नाही, एका खोलीमध्ये राहण्याची झोपण्याची कुठली व्यवस्था नाही आणि नोकरीवरती नसल्याकडनं पगार आणि पैसा देखील त्या ठिकाणी आता हातात राहिलेला नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये फार मोठी वाईट परिस्थिती आहे। तुरुंगात असतं तर कुठेतरी खाण्याची ती व्यवस्था झाली असती, तर ह्याच्यापेक्षा महा मोठा तुरुंगवास या ठिकाणी भोगायला सगळा चाकरमान्य होतो आहे। आमचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना आज सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही फोनवरती बोललो। राज्याचे आरोग्यमंत्री जे आज चांगलं काम त्या ठिकाणी संपूर्ण आरोग्याच्या विभागाचं त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे, ते राजाजी टोपे यांच्याजवळही बोललो की कोकणवासियांना या ठिकाणी 2 दिवसासाठी सवलत देऊन किंवा कोकणामध्ये व्यवसायानिमित्त आलेले काही बाहेरचे लोक असतील, मग राजस्थानचे काय कडिया लोक असतील, तिथे गवंडी लोक असतील, त्यांनाही सुद्धा त्या ठिकाणी जायचं, आपापल्या राज्यात इकडे तिकडे जाण्यासाठी त्यांना एक स्वतंत्र व्यवस्था, त्यांचं मेडिकल चेकअप करून त्यांना इथं आण जे चाकरमाने असतील इथं आले पाहिजेत, जे बाहेर जाणारे लोक असतील त्यांना जाण्याची थोडीशी व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये दक्षता घेऊन काळजी घेऊन आपण त्याच्यामध्ये राज्य शासनाने पुढाकार घेऊन केलं पाहिजे ना, तर ह्याच्या पुढचे जे दिवस आहेत ते महाभयंकर दिवस या ठिकाणी सगळ्या नागरिकांच्यावरती येतील। कोकणात जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे आंबा काजू या फळांचं नुकसान झालंय, तसंच रब्बी पिकावरही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर मच्छीमार बांधव देखील यामुळे हवालदिल झालाय, याकडे देखील प्रशासनाने लक्ष देणं फार गरजेचं आहे अशी मागणी आमदार संजय कदम यांनी मागितली आहे। अवकाळी पाऊस जो कोकणात झाला गेल्या 2 दिवसापूर्वी त्याच्यामुळे आंब्याचं नुकसान झालं, काजूचं नुकसान झालं, रब्बी पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, जी पिकं हातात होती ती हातातून गेली, मच्छीमारांच्यावरती पहिलाच एलईडीच्या मार्फत फार मोठं संकट आणि दुष्काळ आला होता, क्यासारखं वादळ झालं, त्या वादळामुळे बोटी बुडाल्या, सरकारची मदत व्हायला पाहिजे मिळाली नाही आणि त्याच्यानंतर आता हे गेले 8 दिवस जे मच्छी मारून आणलेली आजही 15 मध्ये तशीच आहे, त्या 15 मध्ये आणल्या मच्छीमाराच्या बोटीमध्ये त्या समुद्रामध्ये त्या बोटी तशाच आहेत, त्यांचे बर्फसुद्धा आता संपलं आहे आणि ती मच्छी पुन्हा त्या ठिकाणी खराब व्हायला लागली आणि त्या मच्छीमारांना कुठे बागाची शेती नाही, जिरायती शेती नाही, खरीप हंगाम किंवा रब्बी पिकाची कुठे शेती नाही, त्यांना शेती नसल्या कारणानं मच्छीमार पूर्ण हवालदिल झाला। अशा याच्यामध्ये मच्छीमारांचा डिझेलचा परतावा राज्य शासनाने दरवर्षी द्यायचा असतो, गेल्या 2 वर्षाच्या पूर्वी काही त्या सरकारमधनं त्यांना मिळाले नाहीत, आम्ही मागणी केली अजितदादांनी 38 कोटीपैकी 15 कोटी देण्याचे मान्य केले पण ते पैसे देखील अद्याप त्या ठिकाणी मिळाले नाहीत। आमची तर आता विनंती आहे ते प्रथम तर या ठिकाणी 38 कोटी रुपये जिल्ह्यातल्या या ठिकाणी मच्छीमारांना दिलेत, तर आता मच्छीमार त्या ठिकाणी घरात बसून आहे, त्यांच्या मच्छीवरती काम करणारे खलासे असतील, इतर जे कामगार वर्ग आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पोटासाठी काहीतरी पैसे द्यायला लागतील, सरकार कधी कुठल्या योजना देईल तेव्हा देईल, परंतु ज्या व्यवसाय आणि व्यापाऱ्यांना ज्या अडचणी त्या ठिकाणी तयार झाल्या मच्छीमारांच्या ज्या अडचणी तयार झाल्यात। कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील माजी आमदार संजय कदम यांनी केलेलं आहे। कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगभर एक भीतीचं संकट उभं राहिलेलं आहे, एवढं मोठं संकट असतानासुद्धा आज राज्य शासन केंद्र शासन याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीने मदत करत आहे, केंद्रातून सातत्यानं पंतप्रधान त्या ठिकाणी आवाहन करत आहे, राज्याचे मुख्यमंत्री आवाहन करत आहे, सर्व मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये आवाहन करत आहे, स्वयंसेवी सामाजिक संस्था त्याच्यामध्ये काम करत आहेत, फक्त नागरिकांनी सहकार्य करायला पाहिजे। आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं अजूनही प्रचंड नागरिक रस्त्यावरती फिरताना त्या ठिकाणी दिसतात, बाजारामध्ये फार मोठ्या पद्धतीनं गर्दी करताना त्या ठिकाणी दिसतात, मान्य आहे की आपल्याला रोजच्या ठिकाणी आपण रोजचं दैनंदिन जीवनमान आणि आता आपल्याला कोंडल्यासारखं जरी वाटत असेल पण संपूर्ण आपल्यासाठी करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी आपण कधी केलं पाहिजे आणि दुसऱ्यासाठी करत असताना आपण देशासाठी करतो आहे, जगासाठी करतो आहे, राज्यासाठी करतो आहे ही भावना मनात ठेवून सगळ्यांनी आपण वागलं पाहिजे। आजही
जे बाहेर जे फिरतात त्यांना माझ्या सगळ्यांना विनंती आहे की रस्त्यावरती फिरणं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे, परंतु अशा पद्धतीनं पोलीस त्या ठिकाणी आपल्याची आपली काळजी घेत असताना आपण थोडं सगळं नागरिकांनी त्यांना सहकार्य करायला पाहिजे आणि ते करत असताना शेवटला आपलाच तो त्याच्यामध्ये आपल्या देशाचा तो फायदा त्या आपल्या सगळ्यांना आरोग्याच्या दृष्टीनं ती काळजी घेणं गरजेचं आहे. सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी.